गच्चीवर भाग असणाऱ्या सर्व बातमी मंडळींना राजेश जाटवेचा नमस्कार. मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्व बागप्रेमी मंडळींसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओतून आपण नर्सरीतून आणलेल्या गुलाबाच्या रोपाची रिपॉटिंग कशी करावी हे पाहूया. या व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने आपल्या गुलाबाची पॉटिंग करा, यामुळे आपले रोप कधीही रिपॉटिंग करताना दगावणार नाही. तर सर्वात आधी आपल्याला नर्सरीतून गुलाब विकत घेतो त्यावेळेस काही गोष्टींवर लक्ष द्यावे. जसे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोपावर नर्सरीवाले ग्रोईंग हार्मोन्सचा तसेच त्यांना भरपूर फुले दिसावीत म्हणून DAP चा मारा किंवा शिळकाव करत असतात. ही सगळी रासायनिक खते आहे. या रासायनिक खतांचा परिणाम गुलाबांवर काही दिवस खूप चांगला दिसतो. या रासायनिक खतांमुळे गुलाबांच्या रोपावर भरपूर फुले दिसतात, परंतु आतल्यापैकी अधिकांश जणांचा अनुभव असेल घरी आणल्यानंतर ह्या रोपांना किमान 6 ते 8 महिन्यानंतर फुले येत नाही. यामध्ये पण 50%-हून अधिक लोकांची रोपे पॉट केल्यानंतर कोमजून जातात व नंतर दगावतात हे देखील आपला अनुभव असेल. तर यावर उपाय काय? सर्वात आधी आपण रोपे विकत घेताना ओळखीच्या किंवा नियमित घेतो अशाच नर्सरीतून रोप घ्यावे. नर्सरीवाल्या स्पष्ट विचारून घ्यावे DAP दिलेली रोपे कोणती आहे, ती रोपे घेणे टाळावे. जर आपल्याला रोपाच्या मातीत पांढऱ्या रंगाचे दाणे दिसत असतील तर ती रोपे कधीच घेऊ नये. हे पांढऱ्या रंगाचे दाणे म्हणजेच DAP. रोप घेताना फुलांच्या मोहात न पडता सुदृढ रोप घ्यावे. या रोपाच्या पानांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास आपल्याला लक्षात येईल सुदृढ रोपाची पाने अगदी ताजीतवानी व चकचकीत दिसतात. रोप विकत घेताना रोपाचे खोड किमान करंगाळीच्या आकाराचे किंवा पेन्सिलच्या आकाराचे असेल असे रोप विकत घ्यावे. रोपाला जिथे कलम बांधलेले असेल किंवा कलम केलेले असेल त्याखाली फुटवे नसावे. या फुटव्यांना सकर्स म्हणतात. हे फुटवे रोपाची वाढ होऊ देत नाही. जर रोप चांगले असेल आणि त्यावर जर सकर्स असतील तर ते सकर्स नर्सरीवाल्याकडून कट करून घ्यावे, पण सहसा सकर असलेले रोप घेणे टाळावे. रोप घेताना रोपाच्या मुळ्या कॅरीबॅगमधून किंवा कुंडीतून जमिनीत गेलेल्या नसाव्यात. जमिनीत गेलेल्या रोपाच्या मुळ्या उपटल्याने मुळ्यांना धक्का लागतो आणि हा धक्का रोपांसाठी चांगला नसतो. रोप विकत घेताना कुंडीतील माती चांगली आहे हे पाहून घ्यावे. विनाकारण कुजलेली किंवा वास येणाऱ्या मातीतील रोपे घेणे टाळावे. मातीत गोगलगाय किंवा गोगलगायीची अंडी असल्यास हे रोपेसुद्धा टाळावी. गोगलगायीची अंडी नसल्याची खात्री करूनच रोपाची खरेदी करावी. खरेदी केलेले रोप आपल्या गाडीतून घरी आणताना त्यास खूप हादरे बसणार नाही यावर देखील लक्ष द्यावे. तर इतक्या काळजीपूर्वक आणलेले रोप आपल्या घरी आल्यानंतर आपली अर्धी मोहीम फत्ते समजा. यानंतर अर्धी मोहीम आपल्या रोपाला घरी नेऊन पॉटिंग केल्यानंतर होईल. तर रोप फायनल करून घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला आपल्या रोपाची रिपॉटिंग करायची आहे. पण रिपॉटिंग करण्याआधी काही गोष्टींची आपल्याला परत काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात आधी नर्सरीमधून आल्याबरोबर कोणतीही रोप पॉट करण्याची गडबड कधीच करू नये. आपण आणलेले रोपास आपण कितीही आरामशीर जरी आणलेले असेल तरी या रोपास शिफ्टिंग शॉक लागलेला असावा. त्यामुळे हे रोप आपल्याला 4 ते 5 दिवस आपल्या घराच्या किंवा गार्डनच्या सावलीशीर भागात हवेशीर भागात हे रोप आपल्याला ठेवून द्यायचे आहे. आपल्या बागेत ठेवल्यानंतर ह्या रोपास ऊन लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ह्या रोपास पाणी देणे गरजेचे नाही, परंतु आपल्याकडे पाऊस नसेल किंवा पावसाळा नसेल त्या काळात ह्या रोपास दिवसातून किमान 1 वेळ तरी पाणी द्यावे. आता 4 ते 5 दिवसानंतर आपण ह्या रोपाची रिपॉटिंग करणार आहोत. आता रिपॉटिंगसाठी आपल्याला सर्वात आधी ह्या कुंडीतून हे रोप बाजूला काढून घ्यायला हवे. आपल्याकडे जर प्लास्टिकच्या ग्रोबॅगमध्ये रोप असेल तर एका ब्लेडने आपली ग्रोबॅग एका साईडने सहज कापून घ्यावी व मातीसहित ही बॅग पाण्यात ठेवावी. त्यासाठी एखाद्या मोठ्या भांड्यात बकेटमध्ये हे पाणी अर्धे पाणी भरून घ्यावे, त्यात आपली ग्रोबॅग ठेवावी. माझ्याकडे कुंडीत रोप असल्यामुळे मी कुंडीसहित हे रोप पाण्यात ठेवणार आहे. सहसा नर्सरीतून आणलेल्या रोपाच्या मातीत रासायनिक खते व ग्रोईंग हार्मोन्स असतात. नर्सरीतील मातीत गोगलगाई किंवा इतर किडींची अंडीसुद्धा असतात, त्यामुळे ही माती आपण काढून टाकणार आहोत. या मातीतून रोप काढताना मुळ्या तुटू नये व अलगद निघाव्यात यासाठी आपण किमान 5 ते 6 तास किंवा माती अगदी मोकळी होईपर्यंत हे रोप पाण्यात बुडून ठेवणार आहोत. आता 6 तासांनी रिपॉटिंग करण्यासाठी आपल्याला रोपाच्या आकारानुसार एक कुंडी हवी. कुंडीला पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी एक स्क्रूड्रायव्हर गरम करून 5 ते 6 व्यवस्थित छिद्रे पाडून घ्यावे. कुंडी भरण्यासाठी आपल्याला हव्यात नारळाच्या शेंड्या. नारळाच्या शेंड्या हाताने शक्य तितक्या पिंजून कुंडीच्या तळाशी टाकाव्यात. या नारळाच्या शेंड्या तळाशी टाकल्यामुळे कुंडीत ओलावा टिकून राहील. तसेच गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास ह्या पाण्याचा निचरासुद्धा व्यवस्थित होईल. आता आपण आपले रोप पाण्यातून काढून त्याची माती मोकळी करूया. माती मोकळी करण्याचे काम अगदी हळूवारपणे आपण करणार आहोत. मुळ्यात तुटता कामा नये किंवा मुळ्यांना धक्का देखील लागायला नको. या मुळ्यांना आपण व्यवस्थित मोकळे करून घेऊ. त्यानंतर आपल्याला गरज वाटत असेल तर ह्या मुळ्यांना बुरशीनाशक देता येईल.
बुरशीनाशक म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा बाविस्टीन हे पावडर आपण देऊ शकतो. आपल्याकडे जर बुरशीनाशक नसेल तर घरी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली बारीक वाटून घेतलेली दालचिनी पावडर किंवा शुद्ध हळद देखील आपल्याला चालेल. आता आपण पॉटिंग मिक्स तयार करूया. पॉटिंग मिक्ससाठी आपल्याला 5 भाग पोयटा माती हवी. पोयटा माती म्हणजे नदीच्या किंवा तलावाच्या किनाऱ्यावरील वाळू मिश्रित माती. पोयटा माती कुंड्या भरण्यासाठी सर्वात चांगली माती मानल्या जाते. यात पाणी तुंबत नाही. आपल्याकडे पोयटा माती जर नसेल तर आपण आपल्याकडील मातीत 4 भाग माती आणि 1 भाग वाळू मिसळून घ्यावी. त्यात 2 भाग कंपोस्ट खत टाकावे. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून त्यात 2 भाग कोकोपीट टाकावे. कोकोपीट आपल्याला कोणत्याही नर्सरीत सहज मिळेल. न मिळाल्यास ऑनलाईन कोकोपीटसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक देईल, तिथून आपण मागवू शकता. आता आपल्या ह्या तयार मिश्रणात 1 भाग निंबपेंट किंवा निंबोळी पावडर टाकावे. निंबपेंट टाकल्याने रोपास बुरशी लागणार नाही व रोपाची कीड प्रतिकार शक्ती देखील वाढेल. तर आपले गुलाबाच्या रोपासाठी पॉटिंग मिक्स रेडी झालेले आहे. त्यास आणखीन थोडेसे मिक्स करून एक जीव तयार करून घेतो. नंतर हे पॉटिंग मिक्स आपण आपल्या कुंडीत टाकणार आहोत. आपल्या कुंडीत आपण आधी 1/4 नारळाच्या शेंड्या भरल्या होत्या. आता आपली कुंडी अर्धी ही पॉटिंग मिक्सने भरायची आहे. अगदी तंतोतंत मापाची काही गरज नाही. थोडे खालीवर जरी झाले तरी चालते. हे मिश्रण थोडेसे घट्ट दाबावे. तसेही पाणी टाकल्यानंतर यातील कोकोपीट फुगणारच आहे. आता आपण आपल्या कुंडीच्या मध्यभागी आपले रोप ठेवायचे आहे आणि आजूबाजूने आपले पॉटिंग मिक्स टाकून थोड्या थोडा दाब द्यायचा आहे. यावेळी आपले रोप धरण्यासाठी एखादा मदतनीस असल्यास उत्तम, नसल्यास खूप काही फरक पडणार नाही. आपल्याला थोडेसे काम हळूवारपणे करावं लागेल इतकेच. यास हलक्या हाताने आणखीन थोडेसे दाबून घेतो म्हणजे आपले रोप व्यवस्थित सेट होईल. मित्रांनो, या पद्धतीने आपल्या गुलाबाच्या रोपाची रिपोर्टिंग झालेली आहे. ही कुंडी एकदम व्यवस्थितरित्या भरण्यात आलेली आहे. कोकोपीट आणि कंपोस्ट खताच्या वापरामुळे ही कुंडी वजनाने एकदम हलकी असून यास हाताळणे देखील, इकडून तिकडे शिफ्ट करणे देखील अतिशय सोपे आहे. या कुंडीत आपण कंपोस्ट खत आणि निंबपेंडाचा वापर केला असल्यामुळे यास लगेच कोणतेही खत देण्याची किंवा बुरशीनाशक देण्याची गरज नाही. ही कुंडी पहिले 6 ते 7 दिवस आपण असेच सावलीत ठेवणार आहोत. त्यानंतर मगच यास आपण उन्हात शिफ्ट करणार आहोत. नंतर कोणकोणते खत द्यावे यावर आय बटनमध्ये येणाऱ्या लिंकमधील व्हिडिओ पाहावा. एकदा रोपाने ह्या पद्धतीने जम धरल्यावर आपल्याला रोप दगावण्याची भीती राहणार नाही. अधिक फुलांसाठी कांद्याचे पाणी द्यावे, त्यावरील व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे. बागकामाचे असे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवर मिळतील. त्यासाठी आपण आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. समोरील घंट्याचे बटन देखील दाबा, त्याने आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्याला हा व्हिडिओ जर कामाचा वाटला असेल तर आपल्या बागप्रेमी मित्रांना सुद्धा शेअर करा. या व्हिडिओत आपल्याला काही सजेशन द्यायचे असल्यास कमेंट करा. ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा. हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद.